हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे थपथपीत मटनची रेसिपी, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। थपथपीत मटण बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेले मटण घेतले, त्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकून घेतले, तसेच 1/2 चमचा हळद टाकून व्यवस्थितपणे ह्या मटणला मॅरिनेट करून घेतले आणि हे मटण मॅरिनेट करून असेच ठेवले। आता मी एक वाटण तयार करून घेतले, तर एका तव्यामध्ये 1 चमचा जिरा टाकला, 1 चमचा कच्ची बडीशेप आणि 1 चमचा धने टाकून गॅसची फ्लेम ऑन करून धने जिरे बडीशेपला रोस्ट करून घेतले। ह्याचा सुगंध येईपर्यंत याला रोस्ट करायचा आहे, त्यानंतर याला एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेतले। गॅसची फ्लेम स्लो करून आता त्याच तव्यामध्ये इथे मी 1/2 वाटी सुके नारळ किसलेले टाकले आणि ह्याला गोल्डन ब्राऊन करून घेतले। छान गोल्डन ब्राऊन नारळ झाले की त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतले। 2 स्लाइसमध्ये कट केलेले कांदे टाकून कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तव्यामध्ये ठेवलं, त्यानंतर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं। त्याच तव्यामध्ये बारीक चिरलेला 1 इंच अद्रकचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या, तसेच 1 चमचा तेलमध्ये ह्या सर्वांना रोस्ट करून घेतलं। थोडा मूठ भरून मी इथे कोथिंबीरलासुद्धा रोस्ट करून घेतलं आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं। मग लास्टला मी इथे 1 टमॅटो स्लाइसमध्ये कट करून त्यालासुद्धा रोस्ट करून घेतलं आणि त्यालासुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। टोमॅटो इथे टोटली ऑप्शनल आहे। वाटण तयार करताना आधी मी इथे धने जिरे आणि बडीशेपला वाटून घेतलं आणि त्यानंतर जे बाकीचे रोस्ट केलेले इंग्रेडियंट्स आहेत, जसे कांदा, त्याचबरोबर खोबरं, हिरवा मसाला आणि टमॅटो, ह्या सर्वांना मी एकदम बारीक पेस्ट तयार करून घेणार। आता ह्याची बारीक पेस्ट इथे छान तयार झाली आणि ह्याला मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेलं आहे। तर वाटण माझं इथे पूर्ण तयार झालं। थपथपीत मटण बनवण्यासाठी एका कढईमध्ये इथे 2 मोठे चमचे तेल तापत ठेवले। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये 3 छोटे चमचे इथे मी घाटी मसाला या तेलामध्ये टाकून ह्याला फक्त 2 ते 3 सेकंद फ्राय करून घेतलं। मोठ्या चमच्याने जर का तुम्ही हा मसाला घ्याल तर 1 ते 1.5 चमचाच हा मसाला घ्यायचा आहे, अदरवाईज तुमच्या चवीनुसार घ्यायचा आहे। नाला छान तरी सुटावी त्यासाठी मी याच्यामध्ये थोडीशी चरबी होती ती टाकून तिलासुद्धा रोस्ट करून घेतलं। त्यानंतर जो तयार केलेला वाटण आहे तो या मसाल्यामध्ये छान मिक्स करून व्यवस्थितपणे ह्यांना एकत्रित करून घेतले, चवीनुसार मीठ टाकले आणि 1/2 पेला पाणी टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। मग कढईवरती झाकण ठेवले आणि 2-3 मिनटासाठी हे झाकण असेच ठेवले। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती। 2-3 मिनटानंतर कढईवरचे झाकण काढून मसाल्याला एकदा फिरवून घेतले आणि मग आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा भरून मटण मसाला टाकला, त्यालासुद्धा मिक्स करून घेतलं आणि आता या मसाल्यामध्ये पुन्हा 1/2 पेला मी पाणी टाकलं, म्हणजे टोटल 1 पेला मी पाणी टाकलं। आता पुन्हा कढईवरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम हाय केली आणि 3 मिनिटे मी ह्याला शिजून घेतलं। 3 मिनटानंतर मी कढईवरचे झाकण काढले, मसाल्याला फिरवून त्याच्यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण होतं ते टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे मटणला या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले। मटणमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं, तर पाणी इथे मी गरम करून टाकलं होतं, तर गरम गरम पाणी या मटणमध्ये टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले। मग कढईवरती पुन्हा झाकण ठेवले 5 मिनटासाठी, 5 मिनटानंतर कढईवरती झाकण काढले आणि मटणला मिक्स करून घेतलं। पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 15 मिनटानंतर कढईवरचे झाकण काढून मटणला फिरवून घेतलं। मटणला छान इथे तरी सुटलेली होती। पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 15 मिनटांसाठी, 15 मिनटानंतर पुन्हा कढईवरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे मटणला मध्येमध्ये फिरवून घेतलं मी। पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 5 मिनटासाठी, 5 मिनटानंतर कढईवरचे झाकण काढले, तर हे मटण इथे पूर्णपणे शिजलं गेलं होतं। थपथपीत मटण मी ते लो टू मीडियम फ्लेमवरती तयार केले होते आणि ह्याला प्रिपेअर करण्यासाठी मला टोटल 35 ते 40 मिनिट्स लागले होते। मटण इथे पूर्ण रेडी झाल्यानंतर ह्याच्यावरती मी कोथिंबीरीची छान गार्निशिंग करून घेतली। 2 मिनिटे हे मटण थोडं मीडियम फ्लेमवरती असेच ठेवले, त्यानंतर मी ह्या मटणला झाकून ठेवले थोड्या वेळासाठी आणि मग गरमागरम मटण इथे मी भाकरीसोबत सर्व्ह केले। खाण्यासाठी एकदम डिलिशियस असं थपथपीत मटण इथे तयार झालेलं आहे। हे मटणची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।